तेज घेऊनी सौदामिनी लख लखली तेज तेज अन तेज घेऊनी सौदामिनी लख लखली त्या चपलेचे तेज घेऊनी। हे पुस्तक संभाजीराजांच्या चरित्रातला एक थोडासा भाग आहे। मोठं पुस्तक माझं ज्वलज्वल आणि तेजस संभाजीराजे आहे। मूळ ज्वलज्वल आणि तेजस या शब्दाचा अर्थ असा आहे जळजळीत तेजासारखा। त्या केशव पंडितांना पंडितांनी शिवाजी महाराजांची कारकिर्द पाहिली। ते दानाध्यक्ष पदावर होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे धर्मखात्याचे मंत्री। संभाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये पण ते दानाध्यक्ष पदावर होते आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत पण होते। त्यांनी राजाराम चरितम नावाचा ग्रंथ लिहिला आहे। पुढं राजाराम महाराज हे जिंजीला कसे गेले याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये राजारामाचं वर्णन करताना त्यांनी एक वाक्य घातलेलं आहे, तस्य संभाजी केन भ्राता ज्वलज्वलन तेजसा। त्याचा संभाजी नावाचा भाऊ आहे राजारामाचा, तो जळजळीत तेजासारखा आहे। राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजीराजांचा गागाभट्टांनी त्यांना एक ग्रंथ अर्पण केला आहे, समय नय असं नाव आहे त्याचं। त्याच्यामध्ये एक वाक्य घातलंय, स्फुरोत प्रताप ज्वलदिग्विभागा, ज्याच्या पराक्रमानं दाही दिशा उजळून निघतील असा हा संभाजीराजा संतुष्ट होवो असं म्हटलेलं आहे।